ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासाठी बेकायदेशीररित्या निधी गोळा केल्याची तक्रार त्यांच्या विरोधात करण्यात आली आहे, त्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिलीप पाटील यांनी ही तक्रार केली आहे. सोबत सदावर्तेंची चौकशी करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. उच्च न्यायालयातली केस जवळजवळ 4 महिने चालली, सर्वोच्च न्यायालयातली केस देखील 4 महिने चालली, आणि यासाठी जे काही खर्च आला हा खर्च त्यांनी मराठा समाजातल्या विरोधातले जे लोक आहेत यांच्याकडून, विद्यार्थी असू दे, उद्योगपती असू दे किंवा राजकारणी लोकांच्याकडून पैसा गोळा केला, आणि त्या पैशाचा, बेहिशोबी पैशाचा पोलिसांनी चौकशी करून त्यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करावा अशी मराठा समाजातर्फे आमची मागणी आहे.